7 सिबे साठ वर्ष आश्वासित प्रगती योजनेतील 5400 ग्रेड पेंची मर्यादा रद्द करण्याचा प्रस्ताव अशी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. त्या मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा आणि आश्वासित प्रगती योजनेतील 5400 ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाकडून देण्यात आलेली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य प्रलंबित मागण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्याचे महासंघाकडून सांगण्यात आलेले आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेतील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी चतुर्थ श्रेणी सेवेतील कर्मचारी आणि देशातील 25 घटक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. तर राज्य सरकारच्या सेवेतील वर्ग अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्याचे महासंघाने या बैठकीनंतर म्हटलेले आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाच्या वतीने 14 डिसेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक राज्य आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आलेले होते. ठरल्याप्रमाणे सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेचे अंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन दिल्याचे महासंघाचे मुख्य सल्लागार गदी कुलते यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद.